आणि एक महत्वाची बातमी, फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न करण्यात आलाय. अज्ञात महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न करण्यात आलाय. फडणवीसांच्या नावाची पाटी काढून देखील या महिलेनं फेकून दिली आहे. महत्वाची बातमी आहे. अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आलेली आहे. आणि अधिक अपडेट घेऊयात आपण आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, ही तोडफोड नेमकी का करण्यात आली आहे? प्रणिता, काल मुंबईमध्ये संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती आणि त्यावेळेसच मंत्रालयातले कर्मचारी जे आहेत ते आपल्या पुन्हा एकदा घरी निघण्यासाठी निघालेले असताना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती असलेल्या उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये एका अज्ञात महिलेने त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर असलेली नावाची पाटी जी आहे ती तोडलेली आहे. आणि त्याचसोबतच हा प्रकार करून ती महिला जी आहे ती त्यांच्या कार्यालयामध्ये घुसली आणि आरडाओरड करायला लागलेली होती आणि तिने कुंड्या देखील त्या संपूर्ण कार्यालयामध्ये फेकलेल्या होत्या. आणि त्यानंतर त्या महिलेने स्वतः त्या ठिकाणाहून पसार झालेली आहे. आता या सगळ्याच्या संदर्भातला आता तपास जो आहे तो करण्यात येतोय. परंतु अद्याप ती महिला कोण आहे याचं स्पष्टीकरण आता समोर आलेलं नाहीये. त्यामुळे या घटनेवरती आता अधिकची चौकशी जी आहे ती सध्या सुरू असताना पाहायला मिळत आहे. नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात. मात्र या अज्ञात महिलेकडून या ठिकाणी तोडफोडीचा प्रयत्न झालेला आहे. तिच्याकडून नावाची पाटी, फडणवीसांच्या नावाची पाटी देखील काढून फेकण्यात आलेली आहे आणि त्या पाटीची तोडफोड करण्यात आलेली आहे. या महिलेचा शोध सध्या सुरू आहे. तिने ही तोडफोड का केली याचा देखील शोध सध्या घेण्यात येतोय. या अज्ञात महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.